नमस्कार, परिपूर्ण कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पार्ले जी बिस्किट पासून स्विस रोल कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी झटपट अशी रेसिपी होती, ही रेसिपी कोणालाही सहज बनवता येईल। चला तर मग लगेच सुरुवात करू। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पार्ले जी बिस्किटचे 2 पॅकेट्स ॲड करून घेणार आहोत। वजनी प्रमाणात म्हटलं तर हे 300 ग्रॅम येतं। आता आपण हे व्यवस्थित ॲड करून घेऊ। मिक्सरचं झाकण लावू आणि आपण हे व्यवस्थित मिक्सरला फिरून घेणार आहोत। अगदी बारीक पावडर बनवून घ्यायची। व्यवस्थित आपलं इथे बारीक झालेलं आहे। आपण बनवून घेतलेली बिस्किटची पावडर आपण एका चाळणीमध्ये ओतून घेऊ आणि हे व्यवस्थित चाळून घेणार आहोत, जेणेकरून याच्यात जर बिस्किटचे मोठे कण राहिले असतील तर ते वरती राहतील चाळणीमध्ये। हे व्यवस्थित आपण चाळून घेणार आहोत। आपलं इथे व्यवस्थित चाळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय बिस्किटचे थोडेसे कण वरती राहिलेले आहेत। आता हे साईडला ठेवून देऊ। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 चमचे कोको पावडर। कोको पावडर नसेल तर 1/4 चमचा कॉफी वापरली तरी चालेल। त्याचबरोबर आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे चॉकलेट सॉस वापरणार आहोत, याच्यामुळे टेस्ट खूप मस्त लागते। 1/4 कप आपण पिठी साखर ॲड करणार आहोत, 3 चमचे। आता आपण हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। आपलं इथे व्यवस्थित मिक्स झालंय। आता गरजेनुसार आपण याच्यात 2 ते 3 चमचे दूध ॲड करून घेणार आहोत। दूध नसेल तर पाणी वापरलं तरी चालेल। आता याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत। आपलं पीठ इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे, पाहू शकताय परफेक्ट असं मळून घेतलंय। दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं पीठ भिजवण्यासाठी। आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत। कढईमध्ये आपण 1/2 कप दूध ॲड करून घेतले। दुधामध्ये आपण 1 चमचा तूप ॲड करून घेऊ। त्याचबरोबर आपण 1 कप इथे मिल्क पावडर वापरलेली आहे, तीही याच्यात व्यवस्थित ॲड करून घेऊ। थोडी थोडी करून आपण मिल्क पावडर ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून याच्या गुठळ्या होऊ नये। आता आपण ही व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। त्याचबरोबर 2 चमचे पिठी साखर ॲड करू। पिठी साखर नसेल तर नॉर्मल साखर वापरली तरी चालेल। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गोडीचं प्रमाण आवडत असेल तर 1/2 चमचा पिठी साखर वाढवू शकतात। आता आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। आपल्याला हा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। आपल्या इथे 2 ते 3 मिनटं झालेत। आपलं पीठही व्यवस्थित घट्ट झालं आहे, म्हणजे आपला इथे खवा आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे, पाहू शकताय मस्त। आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि बनवून घेतलेला खवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। रोल बनवण्यासाठी आपण इथे प्लॅस्टिकची एक कॅरी बॅग घेतली। ही प्रत्येकाकडे अवेलेबल असते कॅरी बॅग, किंवा बटर पेपर वापरला तरी चालेल। आता आपण याला व्यवस्थित तूप लावून घेणार आहोत। आपलं इथे व्यवस्थित तूप लावून झालेलं आहे। आता आपण याच्यात सुरुवातीला जे पार्ले जी बिस्किटपासून आपण मळून ठेवलं होतं ते याच्यावर ॲड करून घेऊ। दुसरी एक कॅरी बॅग, त्यालाही तूप लावून घेतलेलं आहे, तेही याच्यावर व्यवस्थित ठेवून घेऊ। आणि आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायची, व्यवस्थित लाटल्या जाते, पाहू शकताय अगदी सहज लाटल्या जाते। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा मी असेच नवीन व्हिडिओ बनवेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। आपली इथे व्यवस्थित पोळी लाटून झालेली आहे, पाहू शकताय। आता याच्यावरच आपण एक प्लॅस्टिकचा कॅरी बॅग काढून घेणार आहोत आणि जो आपण खवा बनवून घेतलेला आहे मिल्क पावडरपासून तो याच्यावर ॲड करून घेऊ। थोडासा गरमच असला पाहिजे, खूप थंड करून नाही घ्यायचा। आता आपण हे याच्या व्यवस्थित ॲड करून घेणार आहोत। हलक्या हाताने आपण व्यवस्थित पसरून घेणार आहोत। आपला मावा इथे व्यवस्थित पसरून तयार आहे। आता आपण याच्यावर प्लॅस्टिकची कॅरी बॅग ठेवून घेऊ आणि बेलण्याच्या साह्याने हे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत, म्हणजे दिसायलाही अगदी सुंदर असं दिसेल। जेव्हा आपण रोल बनवतो तेव्हा खूप छान दिसतील। आपलं इथे व्यवस्थित लाटून तयार झालेला आहे। आता आपण प्लॅस्टिकची कॅरी बॅग काढून घेऊ। आता आपल्याला याला रोल बनवून घ्यायचा आहे। हलक्या हाताने, दोन्ही हाताने हे दाबून घ्यायचं। शक्यतो डायरेक्ट रोलला हात न लावता कॅरी बॅगच्या साह्याने आपण याचे रोल बनवून घेणार आहोत, पाहू शकताय अगदी सोप्या पद्धतीने, सहज कोणालाही बनवता येईल हे रोल।
अगदी हलक्या हाताने आपण हे प्लास्टिक फिरवत राहिली की व्यवस्थित रोल तयार होतो पाहू शकताय तुम्ही। आता आपण हे व्यवस्थित एकदा फिरवून घेऊ। मधी थोडासा जाड झालता त्याच्यामुळे मी हाताने थोडासा फिरवून घेतलाय, म्हणजे एकसारखे आपले रोल तयार होतील पाहू शकताय व्यवस्थित। आता आपण रोल व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये पॅक करून घेणार आहोत। आपलं इथे व्यवस्थित पॅक करून घेतलाय। आता आपण असाच फ्रीजरमध्ये एक तासासाठी सेट व्हायला ठेवून देणार आहोत। फ्रीजमध्ये नाही ठेवायचा, फ्रीजरमध्ये ठेवायचा एक तासासाठी। आपले इथे एक तास झालेला आहे, आपण फ्रीजरमधून काढलाय, पाहू शकताय अगदी कडक असा झालेला आहे। आता याच्यावरचं प्लास्टिक काढून घेऊ, सहज निघतं पाहू शकताय। आता आपण हे सुरीच्या साह्याने व्यवस्थित कट करून घेणार आहोत। परफेक्ट पाहू शकताय, दिसायलाही खूप सुंदर असे दिसतायत। तुम्हाला मी एक कट करून दाखवते, पाहू शकताय दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि खायलाही टेस्ट खूप अप्रतिम लागते, कारण आपण याच्यात चॉकलेट वापरली त्याच्यामुळे ही लहान मुलांना तर रेसिपी खूप जास्त आवडते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अशाच प्रकारचे आपण बाकीचे सर्वही कट करून घेऊ। खाण्यासाठी तयार आहे झटपट असे होणारे पार्ले जी बिस्किटपासून स्विस रोल। अगदी झटपट होतात, सहज कोणालाही बनवता येईल। जेव्हा काही वेगळं आणि स्वीट खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।